एक पिक्चर मध्ये डायलॉग है कि एक साला रेशम का कीड़ा भी अपनी थूक से 100 साल तक अपना नाम जिंदा रखता है। तर आपण आलेलो आहे पुण्याच्या पुणे शहराच्या जवळपास आणि इथं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी शेती केली जाते, पण आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी चौकी सेंटर ही संकल्पना मांडलेली आहे। त्यांच्या इथून तुम्हाला चौकी सेंटरतून आळ्या मिळतात, त्यांच्याकडून रोपं तुतीची रोपं मिळतात, त्यांच्याकडून त्यांच्याकडून सगळं मार्गदर्शन केलं जातं, 10 दिवसाचं ट्रेनिंग ते घेतात, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेला आहेच। त्याच्यानंतर त्यांच्याकडं याला लागणारे जे काही चंद्रिका असतील, ट्रे असतील, सगळ्या बाबतीमध्ये ते पुरवतात आणि एक चांगल्या प्रकारे काम त्यांनी पुण्यामध्ये उभा केलेलं आहे। तर त्यांची आपण ओळखही करून घेऊ आणि दुसरी गोष्ट, त्यांचा इथं एक लोगो आहे, ट्रेडमार्क लोगो आहे, सिल्क बेरी नावाने त्यांनी ट्रेडमार्क केलेला आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी एक व्यावसायिकता शेतीमध्ये आणलेली आहे। आपण शेतीमध्ये पाहतो की आपण शेतीधंदा म्हणतो, पण शेतीधंदा बरेचसे जण शेतीधंदा म्हणून बघत नाहीत। शेतकरी मित्रांना शेतीधंदा म्हणून त्याला आपण नावारूपालेख आणलेलं आहे। आणि जसं आपण म्हणतो रेशीम शेतकऱ्यांनी असं काही राहिलं पाहिजे, जसं तुमच्यासमोर शेतकरी आहे, ही व्यावसायिकता जपलेला शेतकरी आहे। तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ। बरोबर, आमरा, आपलं नाव? विजय सुनील गारगोटे, राहणार वाकी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे। बरं, आपण एक सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे, थोडक्यामध्ये आपण जे काही लोगो तयार केलेला आहे त्याच्यामध्ये खाली जे संस्कृतमध्ये एक चिन्ह आहे, एक वाक्य आहे, त्याचा अर्थ सांगा। तर आपण इथे लिहिलं आहे रेशीम रक्षितो रक्षिता, काही ठिकाणी रक्षितो पण लिहितात। तर हा आपण स्वतः तयार केलेला नाही, काही ठिकाणी पाहिलेला आहे। हा लोगो तर तुम्ही केलाय? हो, हे तर आहे। तर याचा अर्थ असा आहे की जर आपण रेशीमचं रक्षण केलं तर रेशीम आपलं करेल, असा याचा अर्थ होतो। शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं वेगवेगळे त्वचा रोग वगैरे सगळ्या गोष्टी सध्या आपण पाहतोय, काही केले ते जात नाही, पण रेशमचं वस्त्र एक असं आहे की जे कुठल्याही वातावरणाला स्वतःला मॅनेज करून त्या समोरच्या व्यक्तीला उब देण्याचं काम हे रेशीम हे वस्त्र करत असं। रेशीम वस्त्र तयार करायची पहिली पायरी या सिल्क बेरीमधून किंवा या चौकी सेंटरमधून होती। चौकी सेंटरच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं तर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या यवतमाळमध्ये, त्यानंतर लातूरमध्ये, जालन्यामध्ये, किंवा मग इकडं औरंगाबाद, बीड, संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, धाराशिव पण म्हणू आपण, तर ह्या सगळ्या एरियामध्ये रेशीम 100ला 100 लोक काढतात। तर त्याचं कारण एक रेशीम उद्योगची चौकी सेंटर आहे, एक व्यावसायिकता येते। आणि आतलं जर सामान आहे, तुम्हाला मी दाखवतोय, आतलं सामान सगळं जर मिळून जर यांचा खर्च जर गृहीत धरला तर जवळजवळ 22 ते 25 लाख, 25 पर्यंत येतो, 22 ते 25 लाख रुपये याला उभं करायला लागतात। आणि त्याच्यानंतर चौकी व्यवसाय हा व्यावसायिकता म्हणून शेतकरी पुढे आणत असतो। आणि हे सगळं केल्यानंतर वातावरण मेंटेन ठेवणं, त्यानंतर त्या सगळ्या बाबी सांभाळणं, ऑपरेशन थिएटरसारखं लहानाले आळ्या इथं वाढ संगोपन करून दुसऱ्या मूळ नंतर शेतकऱ्याला देणं हे काम ते करतात। आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातले शेतकरी करतात आणि त्याचमुळं 100ला 100 काढणारे शेतकरी आपल्याकडं आहेत। जुने शेतकरी कमेंट करू शकतात की आम्ही कधी चौकी घेतली नाही किंवा कधी घ्यायची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपली जी आर्द्रता लागते ही 80% आसपास लागते, ऑटोमॅटिक लागतं सगळं काही वातावरण। त्याच्यानंतर आपलं जे काही टेम्परेचर लागतं हे 24-28 दरम्यान लागतं आणि ते एकही तास जर इकडे तिकडे गेलं आणि जर लहानाला प्रॉब्लेम आला तर त्याच्या दुसऱ्या मोल्टमध्ये जे काही त्याची लाळ ग्रंथी वाढते आणि नंतर मग ती कोष तयार करते, तर तो कोष व्यवस्थित होत नाही, तो धागा तुटतो, त्याला मार्केट व्यवस्थित येत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे गमक आहे, यश आहे, हे दुसऱ्या पहिल्या मोल्टमध्ये। आपण जर म्हणतो की नंतर माझ्या आईला रोग आला, त्याचं पहिलं कारण हे मूळ पाया हा, कारण की जसं बाळ आहे सुदृढ जर असेल तर त्याला रोग कमी होतो। बरोबर, तर तसं रेशीममध्ये सुद्धा जर चांगलं जर संगोपन असेल तर त्याला रोग समोर भविष्यामध्ये कमी येतो। आपल्या या चौकी सेंटरवरून पुण्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये चौकी सेंटर तुमचं आहे, तर इथून किती तालुक्याला तुम्ही चौकी पुरवताय? साधारणतः आपण 7 ते 8 तालुक्यांना जवळपास पुरवत असतो, तसेच नगरमध्येही पुरवत असतो, नगर आणि पुणे। पुणे, बरं, याच्यामध्ये तुमचा जो भाव आहे आज 22 डिसेंबर, तर आता सध्या तुमचा भाव रेट काय चालू आहे? आपण 100 अंडीपुंजासाठी 3000 रुपये चार्ज आकारले जातात। बरं, तुम्ही आता इथून चौकी शेतकऱ्यांनी नेली तर त्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होतो, किती दिवसात त्याची समोरची पॅच निघते? चौकी नेल्यानंतर साधारणतः 18 दिवस हे पाला टाकतात शेतकरी, त्यानंतर एक 4 दिवसामध्ये कोष तयार होतात। 18 दिवस त्याला काम करू नये, त्यातले 2 दिवस मोल्डची असतात, बरोबर आहे, म्हणजे 16 दिवस काम, 15-16 दिवस करून चांगला पैसा शेतकऱ्यांना उभा राहू शकतो, बरोबर आहे। बरं, चौकी सेंटर म्हणून तुम्हाला काही अपेक्षा शेतकऱ्याकडून आहेत का? कसं होतं मला एक सांगतो तुम्ही, काही जरी झालं तरी चौकी सेंटरवर ब्लेम केला जातो, बरोबर, बरोबर आहे। तर मग सगळ्यात चुकीचा किंवा सगळ्यात चांगलं सत्य असं आपण म्हणणार नाही, पण तुम्हाला चौकी सेंटरवाले म्हणून
शेतकऱ्यांना काय सांगायचं? चौकी सेंटरवाले म्हणून म्हणजे असं सांगू शकतो मी की उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ की मी 10,000 चौकी दिली बरोबर, तर 10,000 8 प्रॉब्लेम आला नाही 2 प्रॉब्लेम आला बर, तर ही चौकी सेंटरची जबाबदारी ही चौकी सेंटरची चूक नसते, कारण की असं की ज्या 2 शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आला आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की 26° सेल्सिअस आणि 80% आर्द्रता आपण मेंटेन करून शेतकऱ्यांना देत असतो बरोबर, ते मी म्हणतो की 70-80% नाही मेंटेन होते, पण 40-50% जर मेंटेन झाली तरी चालू शकतं, तेही शेतकरी काय करतात एवढंही मेंटेन करत नाही 30-35-40% टेम्परेचर जातो 48 जातं कधी कधी, असं जर झालं तर 100% तुम्हाला ग्रासरी फ्लॅचरी येण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे तुम्ही चौकी सेंटर ब्लेम आमच्या इकडचे शेतकरी करत नाही 100%, पण काही ठिकाणी असं की ब्लेम केलं जातं, तर चौकी सेंटर ब्लेम न करता आपणही त्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न भेटेल. शेतकरी मित्रांनो, चुकी झाली म्हणजे शेतकऱ्याचं मोठा आर्थिक नुकसान होत असतं, त्याचे 2 जातात पाला व्हायला जातो, आणि आजच्या घडीला जर 100 अंडीपोषापासून 1 कोश निघले, 70-80-100 किलो कोश काढतात शेतकरी, तर 1 जर घडी धरलं आपण तर जवळजवळ 60-70 हजाराचा भाव आहे सध्या, तर मग एक जवळजवळ इतके पैसे त्याचे वायाल जातात, आणि एका एकरमध्ये 300 अंडी पण सुद्धा शेतकरी घेणारे आहेत बरोबर, 250 ते 300 म्हणजे एका पिकाला जवळजवळ 2.5 क्विंटल माल निघतो, 2 क्विंटल जर गरीब धरला तर 1.25 लाखाची पावती होती बरोबर, तर 1.25 लाखाची शेती आपण म्हणतो लाखाची शेती, तर एकाच महिन्यात तुम्हाला 15 दिवसात तेवढे पैसे होतात, पण टेम्परेचर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, पाल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, सगळ्यात मोठं म्हणजे आळ्या आणल्या दुसऱ्या मूळच्या आणि लगेच तुम्ही उडापासून पाला चालू केला हे सुद्धा चुकीचं बरोबर, त्याला त्या स्टेजमध्ये वरचाच पालखा घातला आपल्याला पाहिजे बरोबर आहे, आणि एक सांगू इच्छितो मी शेतकऱ्यांना की तुम्ही 100 बॅच नेताय तर 100 बॅचला 100 किलो कोश निघतीलच असं नसतं कधी, कारण की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या करण्यावर असतात, तुमचं टेम्परेचर असेल, तुमचा पाला, तुमचं मॅनेजमेंट असेल, म्हणजे चौकी जर तुम्हाला दिली तर ऍव्हरेज जर आपण म्हटलं तर 70 पासून तर तुम्ही 100-110 किलो पर्यंतही कोश काढू शकता बरोबर. असं तर शेतकरी मित्रांनो, आमच्या झालेल्या चर्चेचा तुमचा नक्कीच फायदा होईल असा एक अपेक्षा धरतो. आपण जर रेशीम उद्योगचे व्हिडिओ टाकले बघितले नसतील तर आधुनिक रेशीम शेती नावानं प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी शेवटला टाकतो, त्याला टच करून नक्कीच ते बघा, तुम्हाला लक्षात येतील. भाऊंचं चांगलं प्रकारे काम पुण्यामध्ये आहे, तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायचे असेल तर ते 10 दिवसात ट्रेनिंगचा निःशुल्क राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था ते करतात, नक्कीच तुम्ही त्याचा विचार करायला हरकत नाही. तर आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर कारण की शेतकऱ्यांचे शक्य होतील ते व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलमध्ये पोस्ट करत असतो. पाठीमागचं जे सिल्कबेरी चौकी सेंटर त्यांचं आहे, त्यांना आपण त्या कामी शुभेच्छा देऊ की त्यांचा चांगली भरभराट हो आणि चांगला व्यवसाय त्यांचा जम धरू, आणि त्या माध्यमातून एक 100 शेतकरी ह्या परिसरामध्ये तयार हो. तर भाऊ, चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद आहे, आभारी, राम राम.